हॉटेलमध्ये गेल्यानंतर नेहमी आपल्याला वेटर एक प्रश्न विचारतो की कॅसा खाना चाई आपको आणि आपण काय म्हणतो त्याला की जादा तिखा बी और जादा मिठा बी त्याचा अर्थ काय अहो मिडियम स्पायसी याच नावाचा एक सिनेमा तुमच्या भेटीला येतो आहे आणि या टीमने ठरवलं आहे की पॉपकॉर्न आणि समोसेसोबत तुम्हाला एक उत्तम सिनेमा पण ते लोक सर्व करणार आहेत आता सिनेमा सर्व करणार म्हणजे काय या पाहून घ्या खरं नेहमी आपण ऐकतो की सिनेमा रिलीज होतो यावेळी पहिल्यांदा सिनेमा सर्व केला जातो आहे माया प्रण मायासवर प्रण खूप खूप खुँ स्वागत आहे म्हणजे आम्हाला पहिलाच प्रश्न मी असा विचार होतो रिलीज आणि सवमध्ये फरक तरी काय हा फरक सांगा मला सगळ्यात सर्व्हिंग एन सिनेमाज ऑन सेवन्टीन्थ जून आम्ही असं म्हणतोय आणि तुम्हाला ही फिल्मचा तुम्ही ट्रेलर बघितलं असेल तर कर, क कळलंच असेल की ही फिल्म कशाबद्दलची आहे सो uh, किचन so आपण रेस्टॉरंटमध्ये जातो आपल्याला yeah. जेव्हा एक प्लेट आणून दिली जाते तेव्हा ते आपल्याला तेवढंच दिसतं की सगळं सॉर्टेड आहे पण आत जो सगळा ड्रामा चालू असतो एक खूप गडबड गडबड चालू असते तिथे एक वेगळंच सगळं नाट्य चालू असतं आणि आपल्याला बाहेर असं परफॉर्मन्स नाटकाचा असतो तसं सगळं दिसतं तर ते तसं तुमच्यासमोर येणार आहे त्याच्या मागे काय काय जे आहे आणि मग ते निश्चिम आयुष्यातला आहे त्याच्या नात्यांविषयी आहे त्याच्या कुटुंबाविषयी आहे त्याच्या करिअर चॉईसेसविषयी आहे पण तुमच्या समोर जे येणार आहे ती एक मिडियम स्पायसी प्लेट असणार आहे वेगळी म्हणजे आताच एक सिनेमा किंवा एक वेब शो संपला आणि आता दुसरा सुरू झाला तर व्यक्ती लुक पण बदलतो हे मला दिसलेलं आहे सर लुक पण चेंज सगळं चेंज हा बदल महत्त्वाचा आहे का तुझ्या आयुष्यात म्हणजे हा निसीम बदल आहे का शेफ ते मला पहिला सांगा वाटत या क्षेत्रात मी येण्यामागचं कारणच हे परगाया प्रवेश <laughs> हे मला आवडतं वेगवेगळे कॅरेक्टर्स करायला मिळणं तर तेच मी एन्जॉय करत असतो मला मला असं वाटतं मी माझ्या पर्सनल लाईफमध्ये तसा एक्सप्रेसिव्ह नाही आहे फार किंवा किंवा हे लिहिलेले जे कॅरेक्टर्स असतात ना त्याच्या थ्रू मी बऱ्याच गोष्टी एन्जॉय करत असतो तुम्हाला जबरदस्ती हे कोणीच करायला लावू शकत नाही कारण इतकं ते टफ आहे तर अशी अशी कामं मला वाटतं की तुम्ही प्रेमानेच आणि मनापासून जेव्हा तुम्ही करता तरच ती तुम्ही तरच तुम्ही त्यात रमू शकता आणि सिनेमाचं नाव मिडियम स्पायसी ऑल अबाउट मला असं वाटतं आयुष्य ऑल अबाउट मीडियम स्पायसी ते कधी खूप स्पायसी होतं ते कधी मधल्या ह्याच्यात होतं ते कधी एवढं पण स्पायसी गोडगोड असतं पण शेवटी ते संपतं तर मिडियम स्पायसीला संपतं तर मला आता असं वाटतं बिकॉज यू आर अ शेफ तुला आता या दोघींना एक एक डिश डेडिकेट करायची आणि का सांगायचं आहे म्हणजे सई मॅम तू तिच्या स्वभावानुसार त्यांच्या कामानुसार तुला कोणती डिश त्यांना डेडिकेट करायचे आहे ज्या डिशच्या अकॉर्डिंग ते दिसतात आणि सेम गोजूत पर्ण गो फॉर मला वाटतं सईला मी व्हेज कोल्हापुरी देईन कारण तुम्हाला कळलंच असेल एक्सप्लेन करायची गरज नाही आणि तरी तू कर मला वाटतं की व्हेज कोल्हापुरीमध्ये एक सगळं मिक्सचर असतं तसं ते सगळ्या गोष्टींचं टॅलेंटचं असं मिक्सचर त्या सईमध्ये आहे पर्णाला आपण काय देऊ शकतो बरं पर्णाला मला असं वाटतं की मी आपली याची दाल तडका असतो नाही का दाल तडका मी पर्णाला देईन कारण आपल्याला ते असं वाटत असतं की, की, ने। की तेची, तेची जोड़ी, जोड़ी हा नेहमीचा पदार्थ आहे दाळ तडका पण मला असा माणूसच नाही माहीत की ज्याला दाळ तडका आवडत नाही की त्याची त्याची चव इतकी कमाल असते आणि ती जेवढी म्हणजे जेवढा जो दिसतो चांगला त्याच्यापेक्षा त्याची चव जास्त अजून चांगली असते सिनेमा हा प्रत्येक कॅरेक्टरचा आहे पण आता मी ट्रेलर बघून आल्यानंतर मला वाटतं की हा सिनेमा कोणाचा आहे तो कळत नाही आहे कारण तो प्रत्येकाचाच आहे आणि मोहितचं तेच चांगलेपणे किंवा बेस्टपणे माझं सागर आता माझं सागर खूप स्वागत आहे सामोरं आणि मी जसं म्हटलं की ट्रेलरमधून आम्हाला काय गोष्ट कळली मला तो बॅकड्रॉप कळला अर्थात आणि मला एक गोष्ट कळली की कन्फ्युजन आहे पण ते कन्फ्युजन फक्त शेफचं नाही आहे ते सईचं नाही आहे ते परणाचं नाही तू तुमचं नाही ते सगळ्यांचं एकत्र आहे तरी आहे तरी काय प्लीज सांगा मला असं म्हणायचं आहे की मीडियम स्पायसी ही जी फिल्म आहे रोजच्या जगण्यामध्ये आणि स्पेशली कोविडच्या नंतर आपण सगळी ब जगण्याची धडपड कशी आणि कॉम्पिटिशन काय लेवलला वाढले आपली स्वतःची ॲम्बिशन्स स्वप्नपूर्ती करण्यासाठी जी धडपड आहे ती सगळीकडेच चालू आहे सगळ्यात जगात चाललं आहे ह्या द धडपडीमध्ये कुठेतरी एखाद्या व्यक्तीमध्ये एखाद्या प्रदेशात म्हण कुठेतरी आपलं मन अडकतं ते जे अडकणं आहे ते नक्की आकर्षण आहे का प्रेम आहे हे न समजण्याचं जे तंत्र आहे ते काही आपल्याला कळलेलं नाही आहे आणि हे समजून घ्यायचा प्रवास म्हणजेच मीडियम स्पायसी ही फिल्म आहे ही थोडक्यात सांगायची गोष्ट ही आहे व्हायचं खूप खूप स्वागत आहे सामोर आणि मला नेहमी असं वाटतं की आजकाल मागच्या अनेक दिवसांपासून लॉकडाऊनपासून अनेक सिनेमा आम्ही बघतो त्याच्यातली ट्रेलरची गोष्ट बघितल्यानंतर एक इंटरव्ह्यू म्हणून आम्हाला वाटतं की हां भाई इस्पे इंटरव्यू इंटरव्ह्यू कुछ नाही पण ह्याच्यात मला काही कळलं नाही मला एक गोष्ट कळली की शेफचं कन्फ्युजन आहे ललितचं <laughs> सईदचं एक कन्फ्युजन आहे पणचं एक कन्फ्युजन आहे आणि नंतर मला कळलं की आयुष्यच कन्फ्युजन आणि तीच मिडीम स्पायसी आहे का आहे तरी बरोबर तू म्हणतोस ते अगदी प्रिसाइजली आहे दुसरं असं की या फिल्ममध्ये फॉर्च्युनेटली कलाकार खूप आहेत आणि दुसरं असं त्यामुळे विषय खूप आहेत तर ते फक्त कन्फ्युजन ह्याच्यापर्यंत सीमित नाही आहे आणि त्यामुळे तू म्हणतोस असं त्या ट्रेलरमध्ये झाले की अजून काहीतरी आहे जे तुम्ही सांगत नाही आहात मीडियम स्पायसिज ऑल अबाउट आयुष्य आणि आजची गोष्ट ही आजची गोष्ट सांगणं किती महत्त्वाचं लोकांना आपण नेहमी असं म्हणतो की बायोपिक सिनेमा असतात देर आर फिल्म्स विच मेक्स सम वन सिरियस देर आर फिल्म विच एन्जॉयमेंट आहे पण आजची गोष्ट सांगणं ॲज अ डिरेक्टर असं तुम्हाला वाटतं का की आजचा काळ जो आहे की लोक सगळे ॲक्सेप्ट करू लागलेत मग ते मराठी प्रेक्षक असतील हिंदी प्रेक्षक असतील ते सगळ्या गोष्टी बघतात सगळ्या गोष्टी ग्रॅप करतात त्यांना कॉमेडी पण हवं हो त्यांना एंटरटेनमेंट पण हो त्यांना आजची गोष्ट पण हवी हो हा काळ चांगला आहे का हा बदल काय हा विचारांचा बदल ॲज अ डिरेक्टर तुमचा आहे तरी काय नाही मला असं वाटतं की खरोखर आपण आता खूप इंटरेस्टिंग टप्प्यावर आहोत म्हणजे भारतीय सिनेमा सुद्धा आणि मराठी सिनेमा सुद्धा आणि एक काय होतं की एक ग्रामीण सिनेमा पण आपल्याकडे आहे जो सुद्धा आत्ता इतके डेलिकेट त्यामध्ये गोष्टी सुरू झालेल्या आहेत त्या अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत भयंकर पर्सनल गोष्टी आहेत आत्ता आत्ता हे बायोपिक्स आणि या निमित्तानं ऐतिहासिक पौराणिक हे पण सिनेमे त्यामध्ये पण डिटेलिंग दे, दे 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 आहे जे एक पद्धतीचा रिसर्च आहे तो आपल्याला लगेच दिसतो आहे की अरे हे आहे आणि त्यासोबत एक शहरी सिनेमा नावाच्या गोष्टीला एक मोठी जागा तयार झाली आहे खरं तर ना हा ट्रेलर पाहिल्यानंतर हा ट्रेलर आजचा आहे असं वाटतं हा सिनेमा आजचा वाटतो आहे कारण आपण प्रत्येकजण त्या कन्फ्युजन म्हणून जात असतो डिरेक्टरनी सांगण्याचा प्रयत्न त्या सिनेमात जो केला तो ट्रेलरमध्ये केला तो मला फक्त कन्फ्युजन कळलं आहे कारण टेस्ट टॅलेंट डिरेक्टरचं आहे का सेम साहेब साईबाम खूप खूप स्वागत आहे आपण अनेक सिनेमे बघतो ज्या ट्रेलरमधून अनेक गोष्टी आपल्याला कळत जातात पण ह्या ट्रेलरमधून मला काहीच कळलं नाही मला ते तुमची पण गोष्ट वाटली मला ललितचीही गोष्ट वाटली आणि ॲट द एंड ऑफ डे मला ती आपली वाटली कारण हे कन्फ्युजन या वयात आपल्या सगळ्यांना आहे याबद्दल काय सांगतो मी म्हणेन तुला ट्रेलर अतिशय बरोबर कळलेलं आहे तू सगळं जे मला वाटतंय मला वाटतंय तेच आहे ही गोष्ट सगळ्यांची आहे जेव्हा तुम्ही ही फिल्म पाहाल तेव्हा तुम्हाला ती सगळ्या कॅरेक्टर्सची गोष्ट वाटेल आणि मग ती तुम्हाला तुमचीही वाटेल आय थिंक अशा डेप्थमध्ये सगळ्या कॅरेक्टर्सना न्याय देऊन एक गोष्ट बांधणं ही मोहितची स्पेशालिटी आहे आणि मी आपण सगळ्यांनीच स खूप नाटकं बघितलेली आहेत आणि तो त्याची आता फिल्म येते ह्याचा मलाही जास्त आनंद आहे म्हणजे माझी फिल्म नाही म्हणून नाही एक दर्शक म्हणून किंवा त्याचं काम बघितलेली व्यक्ती म्हणून पण मला खूप आनंद आहे तर तू जे म्हटलंयस ते अगदी खरं आहे तुम्ही तुम्हाला प्रत्येक क्षणी रिलेट होणाऱ्या मोमेंट्स या फिल्ममध्ये म्हणजे एकूणच जे न्यू न्यू डिरेक्टर जाता येत आहेत त्यांना आपली गोष्ट सांगायची डू यू फील हॅप्पी अबाउट इट की आपण अशा लेवलला काम करतोय अशा कलाकारांसोबत काम करतोय ज्यांचा पहिला सिनेमा जरी असेल तरी तो साचं ते मोडल तयार असतो डेफिनेटली ह्याची अनेक उदाहरणं आहेत माझ्यासमोर स्टार्टिंग फ्रॉम राक्षस मला असं वाटतं ज्ञानेशची पहिली फिल्म होती आणि त्याला जे करायचं होतं त्यांनीच केलं तीच फिल्म त्यांनी केली मोहितची ही पहिली मराठी फिल्म आहे त्याची ब्राईट डे याच्या आधी रिलीज झाली आहे पण ही ऑल्सो चोज समथिंग डिफरंट मला असं वाटतं की हो हे स्पिरिट गरजेचं आहे कारण नवीन नवीन प्रयोग करण्याचा हा खूप अमेझिंग ही वेळ आहे एक अभिनेत्री जेव्हा अभिनय करते तर ती नेहमी कुठेतरी एका पदावर पोचण्याचा प्रयत्न करते असंच पद आता सई तामणकरला मिळालं आहे आयफाच्या स्टेजवर सईला बेस्ट सपोर्टिंग ॲक्ट्रेसचा पुरस्कार मिळाला आता हा पुरस्कार मिळाल्यानंतर हा किती आनंद सईला झाला या पाहूयात कमी वेळाशी संधी मिळते हे वाक्य बोलायला होते शी शी केम शी सॉ अँड शी कॉंकड म्हणजे मी माझ्या करिअरच्या सुरुवातीपासून जेव्हापासून सईमामचा इंटरव्ह्यू घेतो तेव्हापासून आजचा दिवस हा यशाचा टप्पा आहे असंच आपल्याला सांगायला सई हे खूप खूप स्वागत आहे सामोर आणि खऱ्या अर्थानं यू केम यू सॉ अँड यू कॉंकड ते कॉंकड आज झालं असं वाटतं हाव वॉज इट हे कॉन्कर करणं इट वॉज अ लॉड ऑफ एफर्ट्स मागे म्हणून बघताना काय सांगेल मस्त वाटतंय आज आज माझी चाल पण वेगळी आहे सकाळपासून ऑनेस्टली पण येस मला असं वाटतं की आयफा हा ग्लोबल प्लॅटफॉर्म आहे आणि ज्या लोकांना मी माहीतही नाही आहे जगात त्यांना माझा परफॉर्मन्स आवडला आणि त्यांनी माझ्यासाठी वोट केलं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि जेव्हा ग्लोबली तुम्हाला शाबासकी मिळते तेव्हा फारच बरं वाटतं आणि मलाही फारच अमेझिंग वाटतं आहे सगळ्या आपल्या माणसांच्यात आज मी आहे माझं माझी विक्ट्री सेलिब्रेट करायला ते माझ्याबरोबरच आहेत याचाही एक वेगळा आनंद आहे ती ट्रॉफी जेव्हा हातात आली तो क्षण मला वाटतं हे मागचे दोन तीन दिवस इज दॅट अ ग्लोरीफाईन डे इज दॅट अ क्लाउड नाईन डेज हा डेफिनेटली uh, मी कालच परत आले आणि अजूनही मी थोडीशी त्या मोमेंटमध्ये लिंगर करते असं म्हणायला हरकत नाही पण मला असं वाटतं की मी uh, लगेच कामाला लागणारी मुलगी आहे तर फॉर अ चेंज मला लिंगर व्हायला मजा येते right. आणि मला असं वाटते की थोडा अजून वेळ मी लिंगर व्हावं आता आपण त्या क्षणाविषयी बोलूया अबुधाबीच्या मला खरं सांगा ना म्हणजे एका ॲक्टरसाठी पुरस्कार मिळणं हा कुठे ना कुठे त्याचा बहुमानच असतो आयफायसारखा स्टेज ज्याला आपण लहानपणापासून टेलिव्हिजनवर बघतो बच्चन साहेब धर्मेंद्र या सगळ्या दिग्गजांना मिळाला त्या स्टेजवर तुम्हाला अवॉर्ड मिळत आहे व्हॉट वॉज अ मुमेंट ऑल टुगेदर फारच आठवणीत साठवून ठेवावा असा क्षण होता आणि खचाखच फुल ऑडिटोरियम भरलेलं होतं तिथे पण आपले मराठी बांधव होते मला चेअर करत होते याचा एक वेगळा आनंद होता आणि इतक्या मोठ्या दिग्गजांसमोर इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती शाबासकी मिळणं हे माझ्यासाठी छान आणि आनंदाची आणि काय म्हणूया मला एनकरेज करणारी गोष्ट आहे त्यामुळे आता काय मी थांबत नसते <laughs> तुम्ही बिलकुल थांबू नका म्हणजे आता पण सिनेमाविषयी बोलायच्या मी या सिनेमासाठी तुम्हाला मिळालं मला खरं असं वाटलं मेमी केल्यानंतर तुम अनेक लोकांनी तुम्हाला विचारला असेल प्रश्न की खूप छान भूमिका आहे खूप मस्त भूमिका आहे पण तो सिनेमा खूप चांगला ॲप्रिशिएट पण झाला लोकांकडून त्या सिनेमाचं वेगळे पण सुद्धा लोकांनी बघितलं त्या सिनेमाविषयी आणि त्या का विषयां काय सांगितलं मी निमेविषयी ही गोष्ट नक्की सांगेन की लक्ष्मण सरांनी मला क्षमाचा रोल दिला यासाठी आय विल बी फॉर एव्हर ग्रेटफुल टू हिम कारण जनरली मराठी किंवा महाराष्ट्रीयन आहे म्हटलं की महाराष्ट्रीयन फॅमिलीमध्ये किंवा महाराष्ट्रीयन पात्रासाठी जास्त विचारणा होते पण सरांनी मला राजस्थानी मुस्लिम असं एक पात्र देऊ केलं आणि हा विश्वास माझ्यावर टाकला आहे ह्याच्यासाठी आल बी फॉर एव्हर ग्रेटफुल टू हेम आणि निमित्ताने मला फिल्म मेकर्सना बाकीच्या प्रोड्युसर्सना हेही सांगता आलं की नाही वेगळं पण काहीतरी घडू शकतं माझी मातृभाषा जरी मराठी असली तरी मी हाही लहेजा करू शकते मी तोही लहेजा करू शकते त्यामुळे एक uh, काय म्हणूया एक एक सर्टिफिकेट आहे की बाबा हे केलं आहे हे करू शकते सो इट्स इट्स आय थिंक फॉर अन ॲक्टर ही खूप छा चा, चांगली गोष्ट आहे असं मला वाटतं